हेलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चैनल। आज मी तुम्हाला दाखवणार आहे लसुणी माठाच्या भाजीची रेसिपी। आयन आणि व्हिटॅमिन्सनी भरपूर अशी भाजी ही टिफिनसाठी एकदम परफेक्ट आहे। रेसिपी लास्टपर्यंत नक्की बघा। एका कढईमध्ये इथे मी 2 चमचे तेल तापत ठेवले। तेल छान गरम झाल्यानंतर तेलामध्ये 15 ते 20 ठेसलेले लसूण टाकून लसणाला 1/2 मिनिट छान परतवून घेतले। लसूण परतत असताना गॅसची फ्लेम मी इथे हाय ठेवली होती। 1/2 मिनिट लसूण परतून घेतल्यानंतर आता मी तेलामध्ये 8 ते 10 मिरच्यांना बारीक चिरून टाकले आणि 2 ते 3 मिनिटं हिरवी मिरची लसूणला छानपैकी फ्राय करून घेतली। लसणाला गोल्डन ब्राऊन कलर आल्यानंतर आता तेलामध्ये इथे मी 1 मोठ्या आकाराच्या कांद्याला बारीक चिरून टाकले। कांदा इथे मी थोडा मोठाच घेतला होता। कांद्याला ट्रान्सल्युशन होईपर्यंत छान परतवून घ्यायचे आहे। कांदा ट्रान्सल्युशन झाल्यावर गॅसची फ्लेम मीडियम ठेवून आता कांद्यामध्ये इथे मी 1/2 चमचा हिंग, 1/2 चमचा हळद घालून व्यवस्थितपणे त्याला कांद्यामध्ये मिक्स करून घेतले। 1 ते 2 मिनिटे गॅसची फ्लेम मीडियम ठेवून कांद्याला असंच परतत राहायचं आहे। तर या पॉईंटला मी गॅसची फ्लेम हाय केली आणि या कांद्यामध्ये जी मी चिरून ठेवलेली माठाची भाजी आहे ती टाकून घेतली। आधी मी माठाच्या भाजीला स्वच्छ साफ करून घेतलं, त्यानंतर त्याला मी धुवून घेतलं पाण्याने आणि आबडधोबड असं चिरून घेतलं। बारीक असं नाही चिरलं आहे, आबडधोबडच चिरून घेतलं आणि त्याच्यानंतर त्याला कांद्यामध्ये व्यवस्थितपणे मिक्स करून घेतलं। आता या पूर्ण भाजीमध्ये आत्तापर्यंत तरी मी मिठाचा वापर केलेला नाहीये, मी सर्वात लास्टला मिठाचा वापर करणार आहे। भाजी कांद्यामध्ये व्यवस्थितपणे मिक्स करून घेतल्यानंतर कढईवरती झाकण ठेवून 5 मिनिटे या भाजीला शिजवून घेतले मी मीडियम फ्लेमवरती। त्यानंतर कढईवरचे झाकण काढले, भाजीला 1-2 मिनिटे पुन्हा असेच परतवून घेतले। आता इथे भाजी पूर्ण अर्धी झाली होती। मग मी भाजीमध्ये चवीअनुसार मीठ टाकले, त्यानंतर भाजीमध्ये मिठाला व्यवस्थितपणे मिक्स करून घेतले। 1-2 मिनिटे ह्याला असेच परतवून घेतले। त्यानंतर कढईवरती पुन्हा झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटं भाजी वाफवून घेतली। 3 ते 4 मिनिटानंतर कढईवरचे झाकण काढले आणि 1 ते 2 मिनिटं भाजी अशीच परतवून घेतली। त्यानंतर गरमागरम भाजी इथे मी सर्व्ह केली आहे। ही भाजी तुम्ही चपाती, भाकरी, भात दाळासोबत सर्व्ह करा, एकदम मस्त अशी लागते। तसेच आयन आणि व्हिटॅमिन्सनी भरलेली ही भाजी टिफिनसाठी एकदम बेस्ट आहे आणि झटपट होणारी अशी आहे। तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला कॉमेंट सेशनमध्ये नक्की सांगा आणि जर का तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।